स्वागत करते, कसे आहात, मजेत असाल, तब्येत ठणठणीत असेल अशी मी आशा करते। आज आहे 22 मे आणि आमच्या घरातले सगळ्यांचे लाडके, म्हणजे माझे तरी खूप लाडके असलेले, माझे सगळ्यात लहान दीर, सगळ्यात नाही पण त्यांच्यापेक्षा अजून एक लहान आहेत, त्यांचा बर्थडे आहे, त्यांचं नाव खिलचंद भाऊजी आहे। तर हॅपी बर्थडे भाऊजी। ॲक्च्युली ब्लॉग खूप लेट सुरू केला मी, संध्याकाळचे 7:30-8 वाजण्यात आलेले आहेत, सकाळचं स्टार्ट करायचं होतं पण मग हळूहळू सगळ्यांना येऊ देऊ म्हटलं आणि मग स्टार्ट करू। तर सगळे आलेले आहेत, कोण आलेले आहेत ते तुम्हाला दाखवते। इकडे ताई दिसत आहेत पण अजून एक दोन मेंबर आहेत, त्यांनाही दाखवते। पण तत्पूर्वी भाऊजींचा बर्थडे होता म्हणून भाऊजींनी आज गंगेमध्ये, म्हणजे नाशिकच्या गोदावरीमध्ये स्नान केलं, मस्त आंघोळ केली तिथे जाऊन। तर त्याची एक छोटीशी क्लिप मी पुढे अटॅच करते आहे, ती बघून घेऊया आधी। व्हिडिओ तुम्ही बघितला, त्यांना खूप हौस होती कारण ते नाशिकला आय थिंक पहिल्यांदा आले असतील, लहान असतील तेव्हा आले असतील, आता थोडं समजायला लागलेत म्हणून आलेत। तर त्यांच्या बर्थडेचं स्पेशल असं काय, तशी पावभाजी बनते आहे, आत्ता जस्ट लावलेली मी, तर पावभाजीचं इकडे तयारी केलेली आहे। आणि कोण आलं आहे, तर ताई आलेले आहेत, तुम्ही आधी भेटल्या, त्याच्यानंतर इकडे आई आलेले आहेत, आई हाय, आणि हा माझा पुतण्या आहे, म्हणजे दादा आहेत मोठे यांचे, तर निधीच्या मोठ्या पप्पांचा मुलगा पूर्वेश, हाय पूर्वू, हाय, आणि इकडे आहेत बर्थडे बॉय। तर डेकोरेशन चाललं आहे यांच्या बर्थडेचं अजून, आणि इथे बसली आहे निधू, चॉकलेट खाते, यम्मी। तू काकांना विश केलं का, कसं विश केलं माझ्यासमोर कर ना, भेटते काका। आता डेकोरेशन वगैरे उरकून जाईल, डेकोरेशन करत आहोत, एकीकडे स्वयंपाक चाललेला आहे, एकीकडे डेकोरेशन होत आहे, तर हे सगळं उरकून घेतो आणि मग सेलिब्रेशन होईल तेव्हा भेटते तुम्हाला। आता बर्थडे सेलिब्रेशन होत आहे, केक वगैरे आई औक्षण करत आहेत भाऊजींचं। नीदू बेटा बाजूला बस ना, हा दादा पण आलेले आहेत आणि भाऊजींची इथे फ्रेंड्सही झाले। श्लोक आहे, तुझं नाव काय, सार्थक पण आहे, आणि इकडे स्वराज बसलाय। तर इथे पावभाजी केली जाते आणि त्याचा नाही का खमंग असा सुगंध येत आहे। सेलिब्रेशन झालं, आता पावभाजी बनवली आहे आणि सगळ्यांना भूक लागली आहे, आणि याचाही जो रवा आहे तो सगळ्यात घरभर पसरला आहे। मी थोड्या वेळात पावभाजी होईल, कशी झाली आहे। तर इथे सगळे आम्ही मस्त असे जेवणाला बसलेलो होतो, बॅकग्राऊंड म्युझिक काढून घेतलं कारण एक मूव्ही चाललेला होता, त्याचं सॉन्ग येत होतं, मग कॉपीराईट क्लेम आलं असतं। तर आई दादा असे आम्ही सगळे गोल करून बसलेलो होतो आणि भूक प्रचंड लागली होती, तर चला जेवायला। काल पावभाजी खरंच खूप मस्त झाली होती पण आवरत आम्हाला जवळजवळ 11:30 झाले, मग त्यानंतर मी काही शूट केलं नाही रात्रीचं। आज दुसरा दिवस आहे आणि आईंनी भरपूर सामान आणलेलं आहे, सासरची शिदोरी पण आलेली आहे। मी सासरची शिदोरी म्हणजे जनरली आपण माहेरची शिदोरी म्हणत असतो पण मला सासरची शिदोरी पण येत असते,
जेव्हा जेव्हा आई येणार असतील किंवा कोणी येणार असेल ना, आई काही ना काहीतरी पाठवतच असतात. यावेळेस आई भरपूर घेऊन आलेली आहे, उन्हाळा स्पेशल घेऊन आलेले आहेत. तर आईनी काय काय आणलं ते बघूया. तर आईनी कहीट आणि अजून बराचसा माल आणला आहे. तर आईनी जे कहीट आणलं होतं ते मस्त फोडत होत्या इकडे. कहीट खूप चांगलं असतं, आरोग्यदायी फळ आहे आणि मला आवडतं. तर आई मस्त फोडून देत होत्या, त्यानंतर गूळ टाकून खाणार होतो. आई तिकडे कहीट फोडत होत्या तोपर्यंत मी म्हटलं की इकडे फालुदा पण बनवून घ्यावा, म्हणजे रात्रीपर्यंत तो एकदम छान थंड होईल फ्रीजरमध्ये. तर फालुदा प्रिमिक्स आणलेलं आहे मी, हे मँगो प्रिमिक्स आहे. डीमार्टमधनं आणलं होतं, बाय वन गेट वनची ऑफर होती म्हणून 2 लिटर दूध घेतलेलं आहे, कारण खूप जवळजवळ मला 10 लोकांचा बनवायचं असल्यामुळे. 2 लिटर दुधामध्ये मी 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे या ठिकाणी, आणि त्याला छान उकळी येऊ देणार आहे, कारण उकळी आल्यानंतरच टाकावं लागतं याच्यामध्ये. तर याला छान उकळी आलेली आहे आणि या ठिकाणी आपल्याला गाईचंच दूध घ्यायचं आहे, कारण ते फॅटी असतं आणि टेस्टही छान असते, बाकी पचायला जड असतं. उकळी आल्यानंतर 2 पॅकेट मी याच्यामध्ये टाकणार आहे आणि हा फालुदा मी आज रात्री टेस्ट करूँ, कारण आज दुसरा दिवस असल्यामुळे. तर याची जी काही टेस्ट असेल, म्हणजे कसं झालेलं आहे याचा रिव्ह्यू मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देईल. तर आधी मी 1 पॅकेट टाकलेलं आहे, 1 बाय 1 पॅकेट टाकेल, दोघं ॲट अ टाईम नाही टाकायचं, नाहीतर मोठमोठ्या गाठी तयार होतात. 1 पॅकेट टाकल्यानंतर आधी ते हलवून घेतलं, नंतर दुसरं पॅकेट टाकून हलवून घेईल, म्हणजे जेणेकरून याच्यामध्ये ज्या गाठी झालेल्या असतील ना त्या मोकळ्या होतील, गाठी नाही होऊ द्यायच्या, नाहीतर ते चिटकून जातं खाली पातेल्याला. आणि व्यवस्थित कन्सिस्टन्सी मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला याची छान, थोडंसं 1-5 मिनटं आपल्याला कंटिन्यू त्याला हलवत राहायचं आहे, म्हणजे सगळी कन्सिस्टन्सी मिक्स होईल आणि त्याचा जो रंग आहे तो देखील खूप सुरेख येईल. तर आता याला 5 ते 10 मिनटं मी मस्त असं होऊ देते. कहीट आणलेलं आहे आईनी, खूप छान लागतं कहीट, त्याच्यात गुळ वगैरे टाकून मला प्रचंड आवडतं. मी गावाकडे गेली की तेव्हाच खाते, एकतर आईकडे नाहीतर सासूबाईंकडे खात असते. आता त्याचबरोबर आईनी काय काय आणलेलं आहे, तर उन्हाळ्याचा वाळवण्याचं सामान आणलेलं आहे, प्लस माझ्या माहेरची पण उन्हाळ्याच्या वाळवण्याची शिदोरी आलेली आहे, ती पण मी दाखवणार आहे. पण आधी सासरची बघूया, सासरवरनं काय काय आई घेऊन आलेली आहे. जेवढा सामान केला होता तेवढं सगळं थोडं 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 आणलं आहे, जे मला वर्षभर जाईल, कारण नेहमी नसतो ना करत आपण, सणावारालाच थोडं तळण वगैरे होत असतं. तर पटापट बघूया काय काय आणलं आईनी. तर सगळ्यात आधी ह्या बॉक्समध्ये आहे शेवया, दिसतं आहे हां, तर याच्यामध्ये आहेत शेवया. थोड्याशा मी केले यातल्या शेवया म्हणून कमी दिसत आहे. आईने प्रत्येक याच्यासाठी बॉक्स केलेला आहे मस्त असं, म्हणजे माझ्याकडे मोठे डबे नाही ना म्हणून. नंतर याच्यामध्ये आहेत बिबड्या. तर आता बिबड्या म्हणजे जे खानदेशचे असतील त्यांना माहिती असेल, तर बिबड्या म्हणजे याचे पापड, ज्वारीचे पापड, आपली जी पांढरी ज्वारी असते ना, तर त्याचे पापड असतात. लाल ज्वारीचे पण पापड होतात, त्याला चिकणीचे पापड म्हणतात, पण हल्ली ती ज्वारी मिळत नाही चांगली म्हणून होत नाही. तर हे थोडे ब्रेक झाले आहेत, पण हे पापड तळून खूप छान लागतात. माझा सगळ्यात आवडता पापड आहे आणि जो चुल्यावरचा हार असतो, म्हणजे विस्तव असतो, त्याच्यावर भाजून, भाजल्यानंतर त्यावर तेल टाकून खूप छान लागतो हा पापड. असे मला हे पापड आवडतात. त्यानंतर याच्यामध्ये आहेत पापड. तर याच्यामध्ये 2-3 प्रकारचे पापड दिसत आहेत मला, कोणते बघूया. हां, तर याच्यामध्ये नागलीचे पापड आहेत, नंतर गहू तांदळाचे पापड आहेत. हे नागलीचे, हे गहू तांदळाचे, हे चिकाचे किंवा तांदळाचे पापड असतील आता आईंना विचारावं लागेल. बहुतेक गव्हाच्या चिकाचे पापड आहेत हे. हां, बहुतेक गव्हाच्या चिकाचे एवढे 2-3 पापड यामध्ये आहेत. त्याच्यानंतर दुसरा एक बॉक्स आहे, तर याच्यामध्ये आहेत खूप साऱ्या कुरडई. गावाकडच्या कुरडई खूप छान असतात घरी बनवलेल्या, रेडीमेड जे घेतो त्याच्यापेक्षा, कारण घरचं कसं सगळं एकदम व्यवस्थित, आणि बाहेरच्या कुरडयांमध्ये ना बराचदा रवा मिक्स असतो, मग त्याची भाजी व्यवस्थित होत नाही. म्हणून ह्या कुरडया तुम्ही आई, माझ्या सासूआई आणि माझी आई ज्या कुरडया बनवते ना, त्या खूप छान पांढरशुभ्र असतात आणि तळल्यानंतर त्याचा असा घाण स्मेल, म्हणजे आंबू स्मेल नाही आहेत, खूप छान स्मेल येतो आणि खाताना पण एकदम रुचकर लागतात त्या. तर इथे 2-3 प्रकारच्या आहेत, पांढऱ्या जास्त केल्या जातात कुरडया, इकडे पिंक येलो अशात आहेत. आणि आईनी हे पण आणलेत छानगे, पण त्याची भाजी झाली, थोडी भाजी बनवली मी आता. तर एवढे होते मस्त, तर त्यात आता थोडेच राहिलेले आहेत. आईने सांडगे पण आणले मस्त, हाताने तोडलेले हे सांडगे आहेत, डाळीचे वडे, यावल्याला करोडे म्हणतात. सगळा सामान आईंनी आणला, आणि माहेरची जी शिदोरी होती ती तर मी आणली नव्हती, पण भरत गेले होते मीटिंगला जळगावला, त्यांचं काम होतं म्हणून, तर ते घेऊन आली येतात. आईने आठवणीने दिले, तर आईने एक मस्त असा भरून दिलेला आहे छानसा,
तर याच्यामध्ये बघूया आता काय काय आहे. मस्त लॉक केलेला डब्बा आहे हा चौकोनी शेपचा. याच्यामध्ये पण खूप साऱ्या कुरडई आहेत. कुरडईच दिसत आहेत मला वर. कुरडई आहेत आईने खूप साऱ्या कुरड्याच दिल्या वाटतं का. नाही वडी पण आहेत. एक मिनटं. तर एवढ्या मोठ्या प्लेट भरून कुरड्या निघाला कारण मला कुरडई तळून खाण्यापेक्षा त्याची भाजी प्रचंड आवडते आईला माहिती म्हणून आईने यावेळेस जास्त कुरड्या केलेल्या होत्या. मला आणि निधीला खूप आवडतात म्हणून. आणि याच्यामध्ये आहे बाजरीचे वडे. तर बाजरीच्या वड्यांचा व्हिडिओ आपण पाहिला होता. याची भाजी कशी बनवतात ना ते मी दाखवेल तुम्हाला. तर यात बाजरीचे वडे आहेत आणि याच्यामध्ये काय आहे याच्यात सांडगे दिसत आहेत मला. हां तर याच्यात सांडगे आहेत म्हणजे डाळीचे वडे. तर हे आहेत सांडगे. तर आईच्या हाताचे सांडगे असतात ना तर ते झारलेले असतात म्हणजे आई झारून घेते एकटीने होत नाही म्हणून. तर हे असतं ना चाळणी त्याच्याने असं झारा म्हणतात त्याला. तर त्याच्याने आई झारून घेते. तर खूप सारे असे सांडगे आईने या ठिकाणी पाठवले. भरपूर भाज्या होतील एवढे. तर असा हा सगळा माझा सासरचा आणि डबा पडला सासरचा आणि माहेरचा एवढा सगळा असा वानवळा आलेला आहे. खूप मोठा असा जो मला वर्षभर जाईल. वर्ष दीड वर्ष आरामात जाईल. त्याच्यापेक्षा जास्त जाऊ शकतो. तर खूप 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 थँक्यू माझ्या सासूबाई आणि माझ्या मम्मीला. तर बस आजच्या व्हिडिओमध्ये मला फक्त हे शेअर करायचं होतं. आज दुसरा दिवस आहे. आज काही विशेष आहे की नाही माहीत नाही पण आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच एंड करते आहे. आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर प्लीज आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.